नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकाचा रोषाचा सामना करावा लागला. नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकाच्या रोषाचा सामना करावा लागला. गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर गावात आल्याने त्यांना विरोध करून त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडण्यात आल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल रात्री ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री अंबुलगा गावात गेले होते. विशेष म्हणजे कालच समाज बांधवांनी त्यांच्या गावबंदीचा निर्णय घेतला होता. गावात चिखलीकर आणि त्यांचे कार्यकर्ते येतात, समाज बांधव जमा झाले. वाद घालत चिखलीकर यांना परत पाठवण्यात आले. याच दरम्यान त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडण्यात आल्या. मी त्या गावात आजारी मित्राला भेटण्यासाठी गेलो होतो. तरुणाने गाड्या फोडला असा उद्रेक योग्य नाही असं चिखलीकर म्हणाले. गावबंदी असताना खासदार चिखलीकर गावात आल्याने समाज बांधवांनी त्यांच्या गाड्यावर दगडफेक केली. दरम्यान त्या गावात कोणताही कार्यक्रम किंवा बैठक नव्हती. मित्र आजारी असल्याने त्याची विचारपूस करण्यासाठी आपण अंबुलगा या गावात गेलो होतो, अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. खरं तर मी गावात का आलो याचं कारण न विचारता गाड्या फोडण्यात आल्या. समाजाच्या भावना तीव्र आहेत याची आपल्याला जाणीव आहे. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे असं चिखलीकर म्हणाले. पण असा उद्रेक योग्य नाही असं चिखलीकर म्हणाले. अनेक गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला, त्याचं देखील मी समर्थन करतो. पण पुढाऱ्यांनी कोणी आजारी असल्यास विचारपूस करायला जायचं नाही का, कोणाच्या अंत्यविधीला जायचं नाही का, असा प्रश्न चिखलीकर यांनी उपस्थित केला. सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घाला, पण आजारी नातेवाईकांना भेटणे, अंत्यविधीला राजकीय लोकांना जावं लागणार याचा मराठा तरुणांनी विचार करावा. माझ्या गाड्या फोडल्या याबद्दल मला कोणाविषयी राग किंवा आकस नाही असे चिखलीकर म्हणाले. भागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझे मित्र आहे मनोहर तेलंग, यांची तब्येत खराब आहे म्हणून कळलं. त्यांचं शेजारी गाव आहे अंबुलगा, मी तिथे त्यांना भेटायला गेलो. कुठलाही कार्यक्रम गावात नव्हता, कुठलीही बैठक गावामध्ये नव्हती, परंतु मी सरळ त्यांच्या घरी म्हणजे त्यांना खेड्यामध्ये आपण त्याला वाडा म्हणतो, तिथे गेलो. गाडीमधनं उतरून त्यांच्या घरामध्ये भेटायला गेलो आणि मी चहा त्यांचा येईपर्यंत लोकांनी बाहेर काही तरुणांनी गाडीवर दगडफेक केली. काही तरुण आक्रमक होऊन येऊन गाडीचं नासधूस केली, गाडी फोडली, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मी कुठल्याही कार्यक्रमाला बैठकीला त्या गावात गेलेलो नव्हतो. मराठा समाजाच्या बांधवांना पण माझी याच्या निमित्ताने विनंती आहे की कोणी आजारी असेल, कोणाचा अंत्यविधी असेल, अशा कार्यक्रमाला पुढाऱ्याने, आम्ही पुढारी म्हणजे तुमचेच मुलं आहोत ना, तुम्हीच पुढारी केले ना, पुढारी कोणी दुसऱ्यांनी नाही केला आम्हाला. त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम, सार्वजनिक बैठका असं तुम्ही त्याला 100% विरोध करा, आमचाही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या भूमिकेला मी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. तो अशा पद्धतीचा उद्रेक हा योग्य नाही आहे. कोणी आजारी असताना जाणं, कोणाच्या अंत्यविधीला जाणं, हे पण येऊ नयेत. पण त्यांना पण कोणाच्या ते गावात, त्यांचे पण कुठेतरी नातेवाईक आहेत. तुम्ही मी गावात गेल्याच्या नंतर त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं की आपण आमच्या गावात का आलात, हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तसं न करता त्यांनी गाडीवर दगडफेक केली. भावना मी समजू शकतो, समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. की भावना ह्या संतप्त आहेत, त्या भावनेला मी सहमत आहे. पण ज्या पद्धतीनं झाले ती पद्धत चुकीची आहे. परंतु माझा कोणावरही राग नाही, माझा कोणावर आकर्ष नाही. त्या निमित्तानं त्यांनी हे करायला नको होतं, कृत्य केले.
राजकारण लोक नहीं आए नहीं आम।